गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात पुन्हा आता आपल्या लाडक्या 1.5 दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तगण या ठिकाणी ठाण्यातील मासुंदा तलाव या ठिकाणी आलेले आहेत. कृत्रिम तलावात त्यांचं आता विसर्जन होणार आहे. गणरायाची मनोभावे पूजा अर्चा करून आता खऱ्या अर्थाने गणरायाचा निरोप या ठिकाणी घेताना भक्तगण दिसत आहेत. पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी भक्तगण ठाण्यातील मासुंदा तलाव या ठिकाणी येत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील उत्साहाचं वातावरण आहे आणि याच ठिकाणी भक्तगणांना विचारणार, निरोप देत आहात गणरायाला, यंदाचं वर्ष कशा प्रकारचं गेलं आहे, काय साकडं घातलेलं आहे? यंदाचं वर्ष पण फार चांगलं गेलं आहे. याचप्रमाणे यापुढे सर्वांना निरोगी आयुष्य लाभू दे, सगळ्यांची भरभराट होऊ दे, असंच आम्ही गणपतीकडे मागणं केलं आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर महिला म्हणून आहे एकीकडे महागाई आहे, काय गणराय का सागणार? बाप्पासाठी कसली महागाई आहे, जे आहे ते बाप्पानी दिलेलं आहे त्याच्यासाठी समर्पित आहे. बाप्पा दृष्टी सर्व काळजी घेणार महागाईची पण. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं मनोभावना पूजा अर्चा करून या ठिकाणी गणरायाला आता निरोप देताना या ठिकाणी भाविक दिसून येत आहे. ठाण्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. याच ठिकाणी गणरायाला अनेक निवेद्य दाखवून साकडं घालत आज या गणरायाला बाप्पाला निरोप देताना या ठिकाणी भक्तजन दिसत आहे. पाहू शकतात वेगवेगळ्या स्वरूपाच्या लहान मूर्ती आहेत. गणपती बाप्पा काय गणरायाकडे साकडं घात? सगळ्यांना सुख शांती समृद्धी भरभराट असो, निरोगी आरोग्य सगळ्यांचं खूप उत्तम व्हावं आणि आपल्या महाराष्ट्र देशाचा भरभराट व्हावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना व्हावं असं ईश्वरचरणी प्रार्थना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हेच लहान मूर्ती आता या ठिकाणी कृत्रिम तलाव या ठाण्याच्या मासुंदा तलाव या ठिकाणी आता विसर्जनासाठी आलेले आहेत. आणि मोठ्या संख्येने पाहिलं की तर महानगरपालिका असेल, पोलीस देखील या ठिकाणी मोठ्या प्रोग्रामात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे. आणि याच ठिकाणी स्वयंसेवक देखील आहेत आणि एक गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया म्हणत बाप्पाला निरोप देताना या ठिकाणी सर्व गणरायाचे भक्त असतात. नक्कीच काय एकंदरीत गणरायाला साकडं घातलेलं निरोप देत आहेत? सगळं चांगलं होऊ दे, सगळ्यांचं चांगलं होऊ दे, आरोग्य चांगलं राहू दे सगळ्यांचं, याची प्रार्थना केलेली आहे. या ठिकाणी आरती देखील या ठिकाणी आता सर्वच आता या ठिकाणी गणरायाला आरती साकडं घालत आहे आणि मनोभाव कृपा अर्चा करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. गणरायाचे सुबक मूर्त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गणरायाचे बाल गणेश गणपती असेल अशा सुबक मूर्त्या या ठिकाणी विसर्जनासाठी आलेल्या आहेत. महाराष्ट्रात सर्व सुखसमृद्धी राहावं, आरोग्य निरोगी आरोग्य राहावं असं देखील या ठिकाणी गणरायाकडे साकडं घालत आहे. त्यामुळे नक्कीच ठाण्यातील मासुंदा तलाव या ठिकाणी मोठ्या उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे दिनेश दिवेस, गणेश सोरा, टी व्ही 9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.